Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications. धंदो करून सगळो लोक सोपलो आणि ह्या धंद्यान फायदा आमदार आता मी हो धंदो करूक सुरुवात केले काळा मा ह्या धंद्यान फायदा कोरोनाच्या टायमार काय केलं ही प्याळा लायले आणि भुरग्यांचं पाठ भरलं. घोडेमोडणी ही आमच्या मोर्जीतील एक प्रसिद्ध असं लोकनृत्य आहे आणि हे लोकनृत्य फक्त आम्हाला गोव्यामध्ये मोर्जी किंवा आपला डिचोली किंवा पैंगीण अशा ठराविकच जागी तुम्हाला घोडेमोडणी जी पाहायला मिळणार. आमच्या गोव्या आपल्या मोर्जीमध्ये फक्त घोडेमोडणी ही फक्त लोकनृत्य म्हणूनच नव्हे तर हा एक उत्सव म्हणून आम्ही त्या ठिकाणी साजरा करतो आणि शिमग्याच्या आठव्या रात्री
या ठिकाणी हा कार्यक्रम होतो. या घोडेमोडणीच्या अगोदर त्या ठिकाणी सुरुवातीला हत्तीचं रोमाड असतं. त्या ठिकाणी गावातले काही तरुण वगैरे किंवा लहान मुलंसुद्धा जे काही मिळेल ते चोरून आणतात. मग ते केळीचा घड असो किंवा फणस असो असं काहीतरी ते मिळेल, जे हाताला मिळेल ते आणायचं, ते नाचवायचं असं करून त्या ठिकाणी ते रोमाड म्हणजे त्याला चोरीचा रोमाड असंही म्हणतात. तर ते त्या ठिकाणी नाचवतात. त्याच्यानंतर मग काही कलाकार वेगवेगळ्या वेशभूषा ज्या आहेत त्या वेशभूषा आहेत त्या सादर करतात. काही त्या ठिकाणी चित्ररथ जे आहेत ते चित्ररथही त्या ठिकाणी सादर केले जातात. आणि शेवटी मग हा घोडेमोडणीचा जो कार्यक्रम आहे तो लहान मोठी अशी सगळी मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतात. यंदाच्या वर्षी 20 वर त्या ठिकाणी आमचे घोडे जे आहेत लहान मोठे असे घोडे जे आहेत ते त्या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत. तर अशी ही घोडेमोडणीची आमची परंपरा आजपर्यंत आमच्या सगळ्या तरुणांनी जतन केलेली आहे. नवीन पिढी जी आहे ती जतन करते आहे. आणि त्यामुळं या घोडेमोडणी जी आहे या घोडेमोडणीचा हा जो आमची जी परंपरा जी आहे ही परंपरा टिकून राहील यात दुमत नाही.